नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण प्रतापगडावर आहोत आणि निमित्त खास आहे. शेर शिवराज प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 22 एप्रिलला आणि म्हणूनच आज सगळ्या कलाकारांशी आम्ही थेट प्रतापगडावरनं गप्पा मारतोय. आपल्यासोबत आत्ता तुमच्या सगळ्यांचा आवडता अभिनेता चिन्मय मांडलेकर. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कसं आहेस दादा? मी छान आहे. प्रतापगड चढून आल्यावर तू कशी आहेस ते सांग मला. खूप मस्त आहे आणि मला खूप भारी वाटत आहे. जसं तू मगाशी मी तुला बोलताना गेले की हा इंटरव्ह्यू आपण कुठेही करू शकलो असतो, पण इकडे आज प्रतापगडावर करतो हे खरंच खूप भारी वाटतं. आणि मी दिग्पाललाही थँक्यू म्हटलं त्याच्यासाठी की अशी संधी आम्हाला दिली. खरं तर तुमचे आभार मानले पाहिजेत की तुम्ही इतकं लांब येऊन प्रतापगडावर येऊन, आता बघ आपण तटबंदीवर येऊन बसलोय, मागे दरी आहे दिसते, सह्याद्रीचं खोरं दिसतंय मागे जावळीचं. तर हे सगळं तुम्ही आमच्याबरोबर आलात आणि हा सपोर्ट जो तुम्ही दिला आहे सगळ्या पत्रकार मित्रांनी मैत्रिणींनी, त्याच्यासाठी तुमचे खरं तर खूप खूप आभार मानतो. पावनखिंड म्हणजे तो जरी OTT वर आला असला तरी अजूनही क्रेज आहे प्रेक्षकांमध्ये आणि आवडीने लोक बघायला जात आहेत. अशातच तुम्ही एका 14 सिनेमाचं प्रमोशन करायला सुरुवात केली आहे शेर शिवराजचं. चिन्मय दादा, हे किती भारी फिलिंग? हे खूप भारी फिलिंग आहे, कारण अशा गोष्टी मराठीमध्ये फार अभावानं घडतात आणि त्या घडत आहेत आणि आपण त्याचं निमित्त आहोत, याचा खूप आनंद आहे आम्हाला. दुसरी गोष्ट, आमच्या पाठीशी या 3 चित्रपटांमध्ये तरी असा कुठलाही मोठा स्टुडिओ नव्हता. शेर शिवराजच्या निमित्ताने मुंबई मूवी स्टुडिओ नावाची एक मोठी संस्था आमच्याबरोबर जोडली गेली आहे. सो ह्या सगळ्यांच्या एफर्टमधनं हा चित्रपट तयार झाला आहे आणि तो तयार झाल्यानंतर असं वाटलं की आता का थांबा, आता चित्रपट तयार झालाच आहे तर लवकरात लवकर प्रेक्षकांसमोर आला पाहिजे. म्हणून 22 एप्रिलला आम्ही येतोय लोकांसमोर. किल्ल्यांचं दर्शन घडवता प्रेक्षकांना सिनेमाच्या माध्यमातून. तुम्ही इतकी सुंदर कथा प्रेक्षकांसाठी आणता, पण जेव्हा तू पहिल्यांदा किल्ल्यावर गेला होतास, पहिल्यांदा आयुष्यात एखाद्या गडावर गेला होतास, तो दिवस आठवतोय काय होता? मला असं वाटतं की मी सगळ्यात प्रथम पन्हाळगडावर गेलो होतो. खूप लहान होतो मी तेव्हा, म्हणजे मी साधारण दुसरी तिसरीत असेल. आणि आमच्या वडिलांना खूप ऐतिहासिक गोष्टी, ऐतिहासिक कादंबऱ्या, ऐतिहासिक पुस्तकं ह्याचा माझ्या वडिलांना खूप, मी असं म्हणेन, नाद होता. आणि म्हणूनच सुटींमध्ये लोक नॉर्मली फिरायला नेतात तर वडील आम्हाला, म्हणजे पन्हाळगड, सिंहगड, मुरुड जंजिरा हे किल्ले सगळे माझ्या वडिलांनी मला दाखवले. सो ह्याचं खूप कौतुक वाटतं. आणि आता प्रोफेशन म्हणून आम्ही इथं येतो ते एक वेगळी गंमत आहे. पण आजवर 3 सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वेगवेगळे पैलू प्रेक्षकांनी पाहिले. आता शेर शिवराज म्हणजे अफजलखानाचा वध आपण सगळ्यांनी धडा वाचलाय, 10 मिनिटाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण 2.5 तासाचा सिनेमा ही अर्थातच एक वेगळी गोष्ट आहे. काय वेगळं प्रेक्षक पाहत? पावनखिंडच्या बाबतीत पण खूप लोकांनी असं म्हटलं होतं, फत्तेशिकसच्या बाबतीत पण खूप लोकांनी म्हटलं होतं की हा शाहिस्तखानाची बोट छाटली आम्हाला माहिती आहे, बाजीप्रभूंचं बलिदान आम्हाला माहिती आहे. तर शाहिस्तखानाच्या बोटापासून अफजलखानाच्या पोटापर्यंत महाराजांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातले अनेक बारीक बारीक पैलू आहेत जे थोडेसे विस्मृतीत गेलेले आहेत म्हणा किंवा ते काळाच्या ओघात पुढं आले नाहीत म्हणा. जसं पावनखिंडमध्ये कोयाजी बांदल, रायाजी बांदल हे जे बांदल सेनेतले हिरो होते हे पुढं आले, किंवा महाराजांनी विशाळगडाच्या पायथ्याशी जाऊन तिथं स्वतःही युद्ध केलं ही गोष्ट अनेकांना माहिती नव्हती. सो ह्या सगळ्या गोष्टी, किंवा इंग्रज अधिकाऱ्यांचा पावनखिंडीच्या त्या वेढ्यामध्ये असलेला, पन्हाळगडाच्या वेढ्यात असलेला सहभाग हा अनेक लोकांना माहिती नव्हता. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या निमित्तानं पुढं आल्या. तसंच शेर शिवराजमध्ये सुद्धा मी असं म्हणेन किमान 4 ते 5 अशा गोष्टी आहेत जे आता तू म्हणालीस की 10 मिनिटाचीच गोष्ट आहे, पण ती बघताना तुला असं वाटेल की अरे हे मला माहीत नव्हतं. सो ती गंमत आहे. वा, तुझं जे पोस्टर आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पोस्टर मी पाहिलं, वाघनखं दिसत आहेत आणि रक्त लागलं आहे त्याला सगळं. दादा, कसं शूट झालं ते पोस्टर? पोस्टर आमचं जे डिझायनर आहेत ब्रिजेश देढिया, त्यांची ही संकल्पना, दिग्पालची संकल्पना मुळात, की अशा पद्धतीचं पोस्टर असावं. आणि आम्ही ते आत्ताच रिसेंटली शूट केलं, त्या पोस्टरचं वेगळं शूट केलं. खूप गंमत वाटली मला, कारण वाघनखंचं महत्त्व आणि ते रक्त नेमकं कोणाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता ते रक्त काढण्याची प्रोसेस काय होती ती आपल्याला चित्रपटात जाऊन बघायची. प्रतापगडावर आज आम्ही आलो आहे. तू अनेकदा यादी रेकीच्या निमित्तानं म्हणा किंवा एक विजिट म्हणून तुम्ही सगळे इथे आला असाल. गड किल्ल्यांवर येताना तुला सगळ्यात जास्त पॉझिटिव्हिटी देणारी गोष्ट कोणती असते? मला ही भावना खूप पॉझिटिव्हिटी देते की ह्या किल्ल्याला महाराजांचे पाय लागलेत, ह्या दगडांना महाराजांचे पाय लागले, तिथं त्यांनी श्वास घेतलाय, वास्तव्य केलंय, पुढची योजना आखली आहे, विजयाचा आनंद साजरा केलाय, हे सगळं खूप पॉझिटिव्हिटी देणार आहे. आणि हे आपण कुठंही गेलो, जसं मी जेव्हा प्रथम पंढरपूरच्या विठोबासमोर उभा राहिलो होतो तेव्हा एकच भावना मनात आली होती की ह्याच विठ्ठलाला
तुकोबांनी सुद्धा डोकं लावलेलं ह्याच चरणांना आणि ह्याच चरणां ह्याच्या समोर माऊली सुद्धा उभ्या राहिल्या होत्या आणि तिथं आज आपण उभे आहोत. सो हीच भावना इथं सुद्धा येते आणि आमच्यासाठी हे गड किल्ले म्हणजे तीर्थक्षेत्रासारखे आहेत की इथं आल्यानंतर तीच भारावून टाकणारी भावना आहे सगळी. सिनेमा तयार झाला आहे, 22 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शेर शिवराज, काय या निमित्ताने सगळ्या चाहत्यांना सांगायला? चाहत्यांचे प्रथम आभार, कारण पावनखिंड तुम्ही इतका मोठा केलात आणि ह्याच तुमच्या प्रेमाच्या भरवशावर आम्ही शेर शिवराज 22 तारखेला घेऊन येतो आहे. सो जे प्रेम तुम्ही आजपर्यंतच्या तीनही चित्रपटांना दिलं तेच प्रेम शेर शिवराजला तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच दादा आणि ऑल द बेस्ट.